मातीच्या मडक्यात पाणी थंड का होतं? उन्हाळ्यात आपल्याला घाम येतो आणि मग थंड वाटतं, असं का? ताप आल्यावर डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या का ठेवतात? धावल्यावर कुत्रा जीभ बाहेर काढून धापाका टाकतो? तुम्हाला गंमत वाटेल, पण या सर्व गोष्टींचा संबंध एकाच गोष्टीशी आहे, बाष्पीभवन। बाष्पीभवन म्हणजे इंग्रजीत इव्हॅपोरेशन। पाणी आणि पंखा वापरून खेळूया एक खेळ। हात किंवा चेहऱ्याच्या एका बाजूला पाणी शिंपडा किंवा स्प्रे करा, त्यानंतर पंख्याचा वारा घ्या। तुम्हाला तापमानाचा अंदाज घ्यायचा आहे। ओली बाजू आणि सुकी बाजू यांच्यात काही फरक जाणवतोय का? पाणी शिंपडलेली बाजू थंड वाटली, जिथे पाणी नव्हतं तिथे गरम वाटलं। पाणी शिंपडलेली बाजू थंड वाटली, थोडा वेळ थांबलो असतो तर पाणी सुकून सुद्धा गेलं असतं। पण प्रश्न हा आहे की थंड का वाटलं? आपल्या गालावर किंवा हातावरच नाही, तर असं आपल्या सभोवती होतच असतं। हेच आहे बाष्पीभवन, इव्हॅपोरेशन, पाण्याची वाफ बनून हवेत मिसळणं। पण बाष्पीभवनामुळे थंडावा का मिळतो? पाण्याच्या अवस्था आणि ऊर्जा यांच्यातला संबंध समजल्यावर याचं उत्तर मिळेल। स्टीलच्या वाटीमध्ये अगदी थोडस पाणी घेतलं, खाली पेटती मेणबत्ती ठेवली तर लगेच वाफ वर येताना दिसू लागली। वर येणाऱ्या वाफेमध्ये स्टीलचा थंड चमचा ठेवला, बघा काय झालं ते। चमच्यावर पाण्याचे थेंब जमा झाले, वाफेचं पुन्हा एकदा पाणी बनलं। द्रवरूपातील पाणी म्हणजे लिक्विड वॉटर। थोडी उष्णता वाढली तर पाण्यानं रूप बदललं, द्रव अवस्था बदलून त्याची वाफ झाली, पाण्याची वाफ होते। स्टीलच्या थंड चमच्यामुळे वाफ अडली आणि थंड झाली, आणि वाफेचं पुन्हा द्रव अवस्थेत म्हणजे पाण्यात रूपांतर झालं। थंड झाल्यावर पुन्हा पाणी। पाण्याची अवस्था उष्णतेवर अवलंबून असते। उष्णता कमी असेल तर स्थायू अवस्था बर्फ, उष्णता वाढली तर वितळून पाणी बनतं द्रव अवस्था। आणि यात सर्वात जास्त उष्णता असते ती वाफेत, पाण्याची वायू अवस्था। प्रत्येक अवस्थेत ते पाणीच आहे, फरक आहे तो फक्त त्याच्या उष्णता ऊर्जेत। वायू अवस्थेत सर्वात कमी तर वाफ या अवस्थेत सर्वात जास्त। पण बाष्पीभवनामुळे थंडावा का मिळतो हे समजून घेऊया मातीच्या मडक्याच्या उदाहरणातून। बाष्पीभवनामुळेच मडक्यातील पाणी थंड होतं। मातीपासून बनलेल्या मडक्याच्या पृष्ठभागावर अनेक छोटी छोटी छिद्र असतात। या छिद्रांमधून आतलं पाणी सतत बाहेरच्या पृष्ठभागावर झिरपत असतं, म्हणूनच तर मडकं बाहेरून नेहमी ओलं असतं। मडक्याच्या पृष्ठभागावर झिरपणारे हे थेंब पृष्ठभाग आणि आतलं पाणी यांच्याकडून उष्णता घेतात आणि त्यांची वाफ होते। अधिक उष्णता असलेली वाफ हलकी होऊन हवेत मिसळते आणि सोबत मडक्यातील उष्णताही घेऊन जाते। अशा प्रकारे उष्णता कमी झाल्यामुळे मडक्यातलं पाणी थंड होत जातं। पृष्ठभागावर येऊन पाण्याची सतत वाफ होत असते आणि आतलं पाणी थंड होतं। एक बाब तुमच्या लक्षात आली असेल, मडक्यातलं पाणी असो, आपल्या ओल्या चेहऱ्याला मिळणारा थंडावा असो किंवा कुठल्याही ओल्या वस्तूचं सुकणं असो, कुठेही
पाणी उकळत नाहीये, पण बाष्पीभवन मात्र होतंय. पाणी उकळणं आणि पाण्याचं बाष्पीभवन होणं यात हाच तर फरक आहे. पाण्याला उष्णता दिली की थोड्या वेळाने ते उकळायला म्हणजेच बॉईल व्हायला लागतं. सगळंच्या सगळं पाणी गरम होतं. उकळणं ही एक प्रक्रिया आहे. उकळताना सगळं पाणी साधारण 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत गरम होऊन त्याची वाफ व्हायला लागते. पण बाष्पीभवनात असं होत नाही. बाष्पीभवन कोणत्याही तापमानाला होतच असतं, पण फक्त पृष्ठभागावर. ही एक सावकाश घडणारी प्रक्रिया आहे. पृष्ठभागावरचे कण त्याच्या खालच्या कणांकडून उष्णता ऊर्जा घेऊन वाफेत रूपांतरित होतात. ही वाफ उडून जाताना उष्णता आपल्या सोबत घेऊन जाते आणि त्यामुळेच पृष्ठभागाचं तापमान पहिल्यापेक्षा कमी होतं. पृष्ठभाग थंड होतो. पाण्याची वाफ होणं म्हणजेच बाष्पीभवन. ते आपल्या सभोवताली सुरूच असतं, म्हणूनच ओले कपडे सुकतात, पापड सुकून कडक होतात, पानांवर पडलेल्या दवबिंदूंची वाफ होऊन ते उडून जातात. बाष्पीभवन पृथ्वीवरील जलचक्राची एक अतिशय महत्वाची प्रक्रिया आहे. समुद्र, नदी आणि तलावाच्या पृष्ठभागावरील पाण्याची सतत वाफ होत असते. त्यामुळेच तर ढग बनतात आणि पाऊस पडतो. बाष्पीभवनामुळे मिळणारा थंडावा फारच उपयोगी असतो. खूप गर्मी असल्यावर किंवा जास्त धावपळ झाल्यावर घाम येतो, घाम सुकतो, त्याची वाफ बनते. तेव्हाही हेच होतं, शरीराला थंडावा मिळतो. आणि फक्त आपणच नाही तर इतर प्राण्यांना सुद्धा बाष्पीभवनामुळे थंडावा मिळतो. कधी विचार केलाय का की कुत्रा जीभ बाहेर काढून धापा का टाकतो? त्याची त्वचा जाड असते, त्यामुळे त्याला कमी घाम येतो. तो आपली ओलसर जीभ बाहेर काढून बाष्पीभवन वाढवतो आणि थंडावा मिळवतो. चला तर मग पुन्हा एकदा बघूया बाष्पीभवन. द्रवाचं रूपांतर वाफेत होण्याला बाष्पीभवन म्हणतात. आपल्या आजूबाजूला सतत बाष्पीभवन होत असतं. ही पृष्ठभागावर घडणारी प्रक्रिया आहे. कोणत्याही तापमानाला बाष्पीभवन होतं आणि ज्या पृष्ठभागावर ते होत असतं तिथली उष्णता कमी होते, म्हणजेच तो भाग थंड पडतो. मडक्यात थंड होणारं पाणी बाष्पीभवनाचं उत्तम उदाहरण आहे. जर बाष्पीभवन समजलं असेल तर सांगा बरं की ताप आल्यावर आपण कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या का बरं ठेवतो? बाहेर उन्हाचा तडाखा फार, पण मडक्यात मात्र पाणीगार. लक्ष द्या आणि समजून घ्या विज्ञानाचा फंडा यार. पाणी आतून बाहेर येई, आतील उष्णता चोरून ने. उष्णतेने या वाफ होई, हवेमध्ये ती उडून जाई. गमावून ऊर्जा होई पाणी थंडगार, हाच तर आहे बाष्पीभवनाचा फंडा यार.